नमस्कार माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी विषय गणित भाग दोन त्यामधील घटक वर्तुळ त्यातील सराव संच तीन पॉईंट चार व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल पटकन सबस्क्राईब करून घ्या बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे बघा केंद्र वर्तुळाच्या जीवा ए ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे तर एक कोण एसी तीन कंस ए बी आणि चार कंस ए सी बी यांची मापे काढा ठीक आहे काय माहिती दिली आहे तर केंद्र ओ आहे इथे दिसत वर्तुळाच्या जीवा ए ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे ही जीवा आहे या ठिकाणी ए बी आणि त्याची लांबी किती आहे तर वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे आणि आपल्याला कोन एओबी कोन एसीबी कंस ए आणि कंस एसीबी यांचे मापे काढायचे अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा ओ केंद्र असलेल्या वर्तुळात ओ ए बरोबर ओ बघा ओए आणि ओबी यांची लांबी समान आहे का लांबी समान आहे त्रिज्या आहेत ना त्या हम्म एकाच वर्तुळाच्या त्रिजे आहेत मग आता या ठिकाणी काय होईल ची जेवढी लांबी आहे तेवढीच ओबीची लांबी आहे आणि तेवढीच ची लांबी आहे बरोबर का त्यांनी दिलंय की केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा ची लांबी वर्तुळाच्या त्रिजी एवढी आहे म्हणून ची लांबी जेवढी तेवढीच ओबीची लांबी आणि तेवढीच ची लांबी पक्ष म्हणजे त्यांनी सांगितलं त्रिकोण ओ ए बी हा समभुज त्रिकोण आहे बघा हा जो त्रिकोण ओ ए बी आहे हा समभुज त्रिकोण आहे कारण तिन्ही बाजू समान लांबीचे आहेत बरोबर की नाही म्हणून कोण ए ओ च माप हे साठ अंश आहे बरोबर आहे ना समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोण एकरूप असतात त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी असते मग एकशे ऐंशी भागिले तीन कारण तीन कोण आहेत म्हणून तीन तीननी एकशे ऐंशी ला भागलं तर साठ येतं म्हणून कोण ए ओ बी साठ अंश कोण ओ बी ए साठ अंश आणि कोण ओ ए बी पण साठ अंश ठीक आहे आपल्याला काय काढायचं होतं कोण ए ओ बी साठ अंश मिळालं समभुज त्रिकोणाचा कोण आहे म्हणून एम कंस ए बी बरोबर कोण ए ओ बी हा जो कंस ए बी आहे ना त्याचं माप किती असणार आहे तर कोण ए ओ बी इतकं का संगत केंद्रीय कोण आहे ना संगत केंद्रीय कोणाचं माप हे त्या कंसाच्या मापा एवढेच असत संगत केंद्रीय एम कौश ए बी बरोबर साठ अंश जर तुम्ही कोण एओबीचं माप साठ अंश काढलंय तर मग या कंस ए च पण साठ अंश असणार आहे कारण कंस ए चा संगत केंद्रीय कोण कोण एओबी आहे दुसरे हे दुसरं मिळालं आणि एक वरून कारण कोण एओबीचं साठ अंश हे माप हे आपण एक मध्ये पाहिलेलं कोण एसीबी आता कोण एसीबी बी बरोबर एक छेद दोन एम कंस ए बी बघा कोण एसी बी कुठला हा कोण एसीबी बी बरोबर एक छेद दोन एम कंस ए बी म्हणजे या कंस ए बीचं जेवढं माप आहे त्याच्या निम्म कोण एसीबीचं असणार आहे का कारण तो काय आहे अंतर्लिखित कोण आहे हा कोन एसीबी हा अंतर्लिखित कोण आहे आता ते काय आहे तर ते अंतर्लिखित कोणाचं जे प्रमेय त्यानुसार कोन एसीबीचं माप कंस ए बीच्या मापाच्या निम्मे असणार आहे ते काय आहे अंतर्लिखित कोणाचं प्रमेय तर वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोणाचे माप त्याने अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते हा जो कोन आहे ना आंतरलिखित कोण एसीबी त्याने आंतरखंडित कोणाला केलंय तर या ए ला मग त्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते कंसेबीचं माप साठ आहे बरोबर मग त्याच्या निम्म कोण असणार आहे. म्हणून एक छेद दोन गुणिले साठ दोन्ही ला जर भागलं तर बेत सहा बे शून्य शून्य म्हणजे तीस येणार म्हणून कोण एसीबी बरोबर तीस अंश कळतय आहे पहिलं कोण AOB काढायचं होतं दुसरं आपल्याला कोण एसीबी काढायचं होतं ते आता आपण काढलं या कंस ए चा संबंध या कोण शी होता म्हणून ते पहिलं आधी काढून घेतलं आपण कंस चा माप आणि आता चौथं कंस ACB यांची मापे काढा ठीक आहे Hmm, कौश एसीबी एम कंस एसीबी बरोबर तीनशे साठ अंश वजा एम कंस ए बी बरोबर ना हा जो कौश ए बी आहे हा लघु कंस आहे असा आणि हा जो सी एसीबी आहे हा विशाल कंस आहे पूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ अंश असतं कौश ए च तुम्हाला माप मिळालंय मग मा कौश ए बीच माप जर तीनशे साठ अंशामधून तुम्ही वजा, वजा केलं बरोबर ना तर तुम्हाला आपोआप कौश एसीबीचं माप मिळेल म्हणून एम कौंस एसीबी बरोबर तीनशे साठ अंश वजा एम कौंस ए बी तीनशे साठ मधून किती वजा करायचे साठ बरोबर कि नाही कौस ए बी इथे काढलेलं आहे तीनशे साठ मधून साठ गेले राहिले तीनशे म्हणून एम कौंस एसीबी बरोबर तीनशे अंश कोण एओबीचं माप काढलं कोण एसीबीचं माप काढलं कौस एबीचं काढलं आणि कौस एसीबी यांचं माप काढलं म्हणून कोण एओबी बरोबर साठ अंश कोण एसीबी बरोबर तीस अंश इथे काढलंय एम कौश ए बी बरोबर साठ अंश आणि एम कौंस एसीबी बरोबर तीनशे अंश पहिला प्रश्न झाला चला पुढे दुसरं बघा आकृतीमध्ये चौकोन पीक्यू आर एस हा चक्रीय आहे बाजू पी क्यू एक रूप बाजू आर क्यू कोण पी एस आर बरोबर एकशे दहा अंश तर पहिलं कोण क्यू आर बरोबर किती दोन एम कंस पीक्यू आर बरोबर किती एम कौश क्यू आर बरोबर किती कोण पीआरू बरोबर किती ठीक आहे चक्रीय चौकोन माहितीये ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात ठीक आहे बघूया चौकोन पी क्यू आर हे सहा चक्रीय चौकोन आहे दिलेलं आहे काय आपण मानाचं म्हणत नाही आता बघा कोण पी एस आर अधिक कोण पी क्यू आर बरोबर एकशे ऐंशी अंश आता हे कसं काय कळलं की हा जो कोण पी एस आर आहे ना त्याचं माप आणि हा जो कोण पी क्यू आर आहे त्याचं माप ह्या दोघांची बेरीज केली तर ती एकशे ऐंशी अंश असते याला कारण आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण एकमेकांना पूरक असतात म्हणजे त्यांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे आपल्याला माहिती आहे मग आता बघा कोण पी एस माप त्यांनी दिलंय का दिलंय एकशे दहा अंश ते लिहिलं अधिक कोण PQR आर च माहिती आहे का नाही माहिती मग ते काढायचं आहे ना मग काढूया ना मग एकशे दहा अंश अधिक कोण PQR आर बरोबर एकशे ऐंशी अंश मग कोण PQR आर माप काढायचं त्याला एकटा ठेवा एकशे दहा विरुद्ध दिशेला पाठवा विरुद्ध दिशेला पाठवताना ते इकडे बेरिजेची क्रिया आहे तर पलीकडे इकडे वजाबाकीची क्रिया म्हणून कोण PQR आर बरोबर एकशे ऐंशी अंश वजा एकशे दहा अंश म्हणजे सत्तर अंश म्हणून कोण PQR आर बरोबर अंश मिळालं तुम्हाला चला पुढे जा आता बघा कोण पी कुठं आहे कुठे कोण हा एस पीएसआर कोण पी आहे आर आहे काढायचं मग ते काय असणार आहे कोण बरोबर एक चेर किंवा M पीक्यू आर है ना एक छेद दोन एम कंस पीक्यू आर आता हे का अंतर्लिखित कोणाचे प्रमे अंतर्लिखित कोणाचे प्रमे काय सांगत तर वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोणाचे माप त्याने अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते म्हणून हा जो कोण आहे कोण पी एस आर हा त्याने अंतर्खंडित कोणता कंस केलेला आहे तर कोण कंस क्यू आर बरोबर ना मग त्या ठिकाणी या कंस पी क्यू जे माप आहे त्याच्या निम्म कोण पी एस च माप असणार आहे म्हणून एकशे दहा अंश बरोबर एक छेद बर बर दोन एम कंस पी, पी, पी क्यू आर बघा कोण पी एस माप त्यांनी दिलेलं आहे एकशे दहा अंश हा आणि आपण अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयानुसार पाहिलं की अंतर्लिखित कोणाचं माप त्याने अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असत बरोबर आहे ना म्हणून एक छेद दोन एम कंस पी क्यू आर मग आता या ठिकाणी एम कंस पी क्यू आर बरोबर दोनशे वीस अंश हे एम कौश पी क्यू काढायचे म्हणून हे छेद दोन पलीकडे पाठवूया दोन छेदस्थाने पलीकडे जाताना गुणाकारायच्या क्रियेत जाईल कारण इकडे भागाकारायच्या क्रियेत म्हणून पलीकडे जाताना गुणाकार होईल एकशे दहा गुणिले दोन दोनशे वीस अंश ठीक आहे पहिल्यांदा काढायचं होतं कोण पी क्यू आर काढला सत्तर अंश नंतर काढायचं होतं एम कौंस पी क्यू आर बरोबर दोनशे वीस अंश पुढे जाऊया आता बघा पक्ष काय दिलाय बघा बाजू पी क्यू एकरूप बाजू RQ ते त्यांनी दिलेलं आहे आपण काय मनाने म्हणत नाही काय हा बाजू PQ बरोबर बाजू क्यू आर म्हणा आर म्हणा एकरूप आहे आता बाजू PQ म्हणजे काय जीवा आहे ना बाजू क्यू आर म्हणजेच काय आहे आणि आपण काय शिकलोय की ज्या जीवा एकरूप असतात त्यांचे संगत कंस देखील एकरूप असतात एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात कळतंय एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात त्याच्यामुळे या ठिकाणी बाजू चा संगत कंस कंस PQ आहे बाजू RQ चा संगत कंस कंस RQ आहे म्हणून कंस पी क्यू एकरूप कौस RQ ठीक आहे म्हणून समजा एम कंस पी क्यू बरोबर एम कंस RQ बरोबर एक्स मानला आपण हा कौस पी माप जेवढं आहे तेवढंच कंस आर च माप आहे आणि ते आपण एक्स मानले कारण आपल्याला माहिती नाही आता बघा एम कंस पी क्यू हा अधिक एम कंस आरक्यू बरोबर एम कंस पी क्यू आर बरोबर की नाही कंसाच्या मापांच्या बेरजेचा जो गुणधर्म आहे त्यानुसार कंस पी च माप अधिक कंस आर च माप बरोबर कंस पी क्यू माप ठीक आहे कौस पिक्यू अर्थ तर तुम्हाला माहिती आहे म्हणून बघा एम कौस पी क्यू आपण मानलाय एक्स कौस आर क्यू सुद्धा मानलाय एक्स म्हणून एक्स अधिक एक्स बरोबर दोनशे वीस अंश म्हणजेच दोन, दोन एक्स बरोबर दोनशे वीस अंश एक्स अधिक एक्स बरोबर दोन एक्स होतो मग ची किंमत काढायची दोन पलीकडे पाठवायचं पलीकडे भागाकाराची क्रिया होईल कारण डावीकडे दोन आणि एक्सचा गुणाकार आहे म्हणून विरुद्ध देशाला जाताना विरुद्ध क्रिया म्हणून दोनशे वीस भागेले दोन बरोबर एकशे दहा बरोबर बे, बे बे शून्य शून्य म्हणून एक्स ची किंमत एकशे दहा अंश म्हणजे एक्स म्हणजे काय एम कौन्स पी क्यू बरोबर की नाही एम कौन्स आर क्यू म्हणजेच कौस क्यू आर म्हटलं तरी चालेल म्हणून एम कौन्स पी क्यू बरोबर एम कौन्स आर क्यू बरोबर एकशे दहा अंश कळतय म्हणून एम कौन्स क्यू आर बरोबर एकशे दहा अंश लक्षात कोण पी आर क्यू बरोबर बर एक चे दोन एम कंस पिक्यू हा जो कोण पी आर क्यू आहे हा आंतर्लिखित कोण आहे आणि त्याने आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे तर कंस पीक्यू पीक्यू आहे ना मग त्या कंस चे जे माप असेल त्याच्या निम्म या अंतर्लिखित कोणाचं म्हणजेच कोण पी आर क्यूचं माप असणार आहे ते आपल्याला काढायचं बरोबर नाही ते विचारलंय आणि आपल्याला पिक्यू कंसाचं माप तर मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे म्हणून कोण पीआरू बरोबर एकशे दोन एम कौश पीक्यू अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयानुसार म्हणून कोण पीआरू बरोबर एकशे दोन गुणिले एकशे एक दहा इथं काढले बघा आपण या दोन्ही एकशे दहा भागलं तर पंचावन्न येईल ना बे पंचे दहा अकरातून दहा गेले बाकी राहिले एक एक छेपडे शून्य म्हणजे दहा बे पंचे दहा पंचावन्न कोण क्यू बरोबर पंचावन्न अंश सगळं काढलं आपण हम्म कोण क्यू आर बरोबर सत्तर अंश इथे कौन्स पी क्यू आर बरोबर दोनशे वीस अंश इथे एम कंस क्यू आर बरोबर एकशे दहा अंश इथे काढलाय आणि आता कोण पी आर क्यू बरोबर पंचावन्न अंश इथे काढलाय ठीक आहे अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न पण झाला तिसरा प्रश्न चक्रीय चौकोन एम आर पी एन मध्ये कोण आर बरोबर पाच एक्स वजा तेरा अंश आणि कोण एन बरोबर बर चार एक्स अधिक चार अंश तर कोण आर आणि कोण एन यांची मापे ठरवा सोप्पा प्रश्न बघा या आपण आकृती घडली चौकोन एम आर पी एन कोण आरचं माप त्यांनी दिले बघा पाच एक स्वजा तेरा अंश आणि कोण एन माप दिले चार एक सदिक चार अंश ठीक आहे चौकोन एम आर पी एन हा चक्रीय चौकोन आहे त्यांनीच दिले म्हणून कोण आर अधिक कोण एन बरोबर एकशे ऐंशी अंश कोण आर अधिक कोण एन बरोबर एकशे ऐंशी अंश का चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात हे आपल्याला माहिती आहे चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोण आहे म्हणून बघा आता कोण आर आरचं माप त्यांनी दिले पाच एक्स वजा तेरा कोण यांचं माप दिले चार एक्स अधिक चार म्हणून पाच एक्स वजा तेरा अधिक चार एक्स अधिक चार बरोबर एकशे ऐंशी पाच एक्स चार एक्स यांची विहिरीज नऊ एक्स आणि वजा तेरा अधिक चार तेरातून चार गेले नऊ तेरा मोठे त्याचं वजाचं चिन्ह इथं दिलं म्हणून नव एक्स वजा नऊ बरोबर एकशे ऐंशी आता पुढे बघा तुम्ही या सगळ्याला नऊ नि भागू शकता म्हणजे याला नऊ भागलं तर एक्स राहील याला नऊ भागलं तर एक येईल याला नऊ ने भागलं तर वीस येईल किंवा असं थेट जरी केलं नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी अधिक नऊ गणित आहे ना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकता तुम्हाला फक्त कन्सेप्ट माहिती पाहिजे हा नाहीतर मग आमचे सर वेगळे शिकवतात तुम्ही सर वेगळं शिकवतात असं नाही तुम्हाला गणिताचं एक हे आलं पाहिजे सेन्स आला पाहिजे की हा या पद्धतीने येऊ शकतं बरोबर की नाही तर नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी अधिक नऊ म्हणजे एकशे एकोणनव्वद होईल नऊ एक्स बरोबर एकशे एकोणनव्वद एक्स ची किंमत काढायची एकटा ठेवा नऊ विरुद्ध दिशेला पाठवा डाव्या बाजूला गुणा आहे उजव्या बाजूला जाताना भाग करावी म्हणून एकशे एकोणनव्वद शेद नऊ बरोबर एकवीस लक्षात येतंय तुम्हाला लक्षात आलं ठीक आहे एक्स बरोबर एकवीस आता कोण आर बरोबर पाच एक्स वजा तेरा इथं माप दिले एक्स ची किंमत तुम्ही काढले एकवीस मग ती किंमत त्याच्यामध्ये टाका पाच गुणिले एकवीस वजा तेरा एकवीस वजा तेरा आठ करून मग पाचला गुणलं तर चाळीस येईल पण तसं असतं का नाही गुणाकार पहिला एकवीस पाच एकशे पाच एकशे पाच वजा तेरा, ते तेरा। बरोबर ब्याण्णव म्हणजे कोण आर जो हो आहे ना त्याचं माप ब्याण्णव आलेला आहे मग आता एनच माप काढणं सोपं की नाही कोण एन बरोबर चार अधिक चार चार गुणिले एकवीस एक 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 अधिक चार एक्स ची किंमत एकवीस आहे काढली आहे म्हणून एकवीस चोक चौऱ्याऐंशी अधिक चार अठ्ठ्याऐंशी कोण एन बरोबर अठ्ठ्याऐंशी इथे तुम्ही एकशे ऐंशी मधून ब्याण्णव वजा केले तरीही काढता येईल कारण हे सम्मुख कोण कसे असतात पूरक असतात या दोघांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते एकशे ऐंशी पैकी आपल्याला या कोणाचं माप मिळालं ब्याण्णव मग एकशे ऐंशी मधून ब्याण्णव गेले की या कोण एनचं माप मिळेल त्या पद्धतीने काढू शकता म्हणून मी काय म्हटलं वेगवेगळ्या वेग पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता कोण आर बरोबर ब्याण्णव बर अंश कोण एन बरोबर अठ्ठ्याऐंशी बर अंश झालं की नाही उदाहरण काय आहे त्याच्यामध्ये चौथा आकृतीमध्ये रेख आर्यस हा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे बिंदू टी हा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहे तर दाखवा की कोण आर टी एस हा लघु कोण आहे अच्छा कोण आर टी एस आपल्याला लघु कोण दाखवायचे म्हणजे या ठिकाणी आपल्याला रचना करावी लागेल ठीक आहे मग बघा आर टी आणि टी एस जोडून घेऊया घेतले या ठिकाणी वर्तुळावर पी बिंदू घ्यायला लागेल आपल्याला रेख पी एस काढा काढली आता रेक आर्यस हा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे त्यांनी दिलेला आहे पक्ष आहे ते आपल्याला काय म्हणजे आपण मानाने नाही घेतला पी या वर्तुळावरील बिंदू आहे रचना केली आहे कंस आर पी एस हे अर्धवर्तुळ आहे बघा आता या ठिकाणी हा व्यास आहे म्हणजे हा जो कंस आरपीएस आहे हा अर्धवर्तुळ असणार आहे की नाही हा म्हणजे कंस आ... कंस जो आहे आर पी एस हा अर्धवर्तुळ आहे बरोबर ना मग त्याचं माप एकशे ऐंशी अंश असणार आहे कोण आर पी एस बघा कोण आर पी एस बरोबर नव्वद अंश आता तुम्ही म्हणाल सर कोण आर पी एस नव्वद कश काय काढलं तर अर्धवर्तुळात अंतर्लिखित कोण काटकोन असतो काय प्रमाणे अर्धवर्तुळात अंतर्लिखित कोण काटकोन असतो म्हणून कोण आर पी माप हे नव्वद अंश आहे त्रिकोण सॉरी आ, आ, कोण आर पी एस हा बघा हा जो कोण आर पी एस आहे ना हा हा जो त्रिकोण पीटीएसचा आहे ना तो बाह्य कोण आहे बरोबर आहे बाह्य कोण आहे ना हा कोण आर पी एस या त्रिकोण पीटीएसचा मग म्हणून कोण आर पी एस मोठा कोण पीटीएस पेक्षा त्रिकोणाच्या बाह्य कोणाचा गुणधर्म तो काय सांगतो त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दुरस्त आंतर मापांच्या बेरजे एवढे आहे बघा समजून घ्या आर पी माप नव्वद अंश आहे बरोबर मग या हा जो बाह्य कोण आहे ना त्रिकोण पीटीएस चा बरोबर आहे बर ना मग त्याचे अंतर कोण कोणते तर कोण पीटीएस आणि कोण टी एस पी यांच्या मापाच्या बेरजे एवढा असतो हा कोण आरपीएस मग मला सांगा या दोघांच्या बेरजे एवढा असतो तर मग याच माप नव्वद पेक्षा कमी असणार आहे याचंही माप नव्वद पेक्षा कमी असणार आहे कारण दोघांच्या मापाची बेरीज नव्वद असणार आहे आणि हे कोण आहेत हे काय शून्य कोण तर नाही आहे म्हणजे हे लघु कोणच असणार ना हे लघु कोणच असणार आहे कारण नव्वद पेक्षा कमी आणि शून्य अंशपेक्षा मोठा हा काय असतो लघु कोण म्हणून एक व दोन वरून कोण पी टी एस लहान नव्वद अंशापेक्षा कोण पीटीएस लहान नव्वद अंशापेक्षा पेक्षा कुठला हा कोण पीटीएस हा म्हणून कोण आरटीएस हा लघु कोण आहे आता बघा कोण पीटीएस या ठिकाणी कोण पीटीएस म्हणजे टी पाशी जो कोण तयार झालाय तोच कोण आरटीएस असणार आहे कोण पीटीएस च जे, जे माप आहे तेच कोण आरटीएस बरोबर ना आता या ठिकाणी बघा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पद्धती वेगवेगळ्या आहेत तुम्ही या ठिकाणी को, हा जो कोण आरपीएस आहे त्याचं माप नव्वद अंश पाहिलं मग जर हे नव्वद अंशाचा असेल तर हा जो कोण टी पी एस आहे ना तो देखील नव्वद अंश असणार आहे कारण रेषे जोडीतले कोण बरोबर ना मग रेषे जोडीतल्या कोणाच्या मापाची बेरीज किती एकशे ऐंशी एक अंश एक असते तर मग याचं नव्वद तर याचं नव्वद मग याचं नव्वद असेल त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते मग याचं नव्वद ते या तर या दोघांच्या मापाची बेरीज ही नव्वद असणार आहे म्हणून हे दोन्ही लघुकोन असणार आहेत तर या पद्धतीने पण काढता येईल हे तुमच्यावर आहे तुम्ही कुठली पद्धत वापरता येते म्हणजेच कोण आर टी एस हा लघुकोन आहे ठीक आहे पाचवा प्रश्न आहे बघा कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा ठीक आहे एकदम सोपा आहे पहिल्यांदा आकृती समोर यायला हवी हा बघा या ठिकाणी मी चौकोन पी क्यू आर एस हा आयत घेतलेला आहे पक्ष काय चौकोन पी क्यू आर एस हा आयत आहे त्यांनी दिलेली माहिती सिद्धता साध्य काय करायचं आपल्याला तर चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय चौकोन आहे मग आता करूया सिद्ध चौकोन पी क्यू आर एस हा आयत आहे ठीक आहे आयताचा प्रत्येक कोण काटकोण असतो आयताचे गुणधर्म तुम्हाला माहित आहेत आयताच्या समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते आणि आयताचा प्रत्येक कोण काटकोण असतो ठीक आहे आयताचा गुणधर्म मग आयताचा प्रत्येक कोण काटकोण आहे म्हणून कोण पीच जेवढं माप आहे तेवढंच कोण क्यूचं आहे तेवढंच कोण आरचं आहे तेवढंच कोण यसच आहे आणि ते किती आहे तर नव्वद अंश आहे लक्षात येतंय आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो म्हणजे नव्वद अंशाचा असतो प्रत्येक कोण नव्वद अंशाचा असतो म्हणजे ते मा नवद, 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 नवद. समान मापाचे झाले म्हणून नव्वद 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 म्हणजे सगळे समान मापाचे कोण आहेत आता म्हणून बघा कोण पी अधिक कोण आर बरोबर नव्वद अधिक नव्वद एकशे ऐंशी अंश कोण पी अधिक कोण आर बरोबर एकशे ऐंशी अंश कोण क्यू अधिक कोण यस बरोबर नव्वद अंश अधिक नव्वद अंश म्हणून कोण क्यू अधिक कोण यस बरोबर एकशे ऐंशी अंश ठीक आहे म्हणजे काय झालं चौकोन पी क्यू आर -E च्या सम्मुख कोणाच्या जोड्या पूरक आहेत बघा चौकोन पी क्यू आर -E आहे त्याच्या सम्मुख कोणाच्या जोड्या म्हणजे कोण पी कोण आर हे पूरक आहेत की नाही नव्वद अधिक नव्वद एकशे ऐंशी कोण क्यू आणि कोण यस समोर समोरील कोण सम्मुख कोण आहेत की नाही पूरक म्हणून चौकोन पी क्यू आर -E हा चक्रीय चौकोन आहे आलं लक्षात चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास आता तुम्ही म्हणाल काय आहे तो समोर येईल चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असतो चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असतो हा चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास आहे चक्रीय चौकोनाचे प्रमेय काय आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात आणि चौ चव, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास काय आहे चौकोनाचे समूख कोण पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असतो हा जाऊया पुढे सहावा प्रश्न आहे बघा आकृतीमध्ये रेक वाय झेड आणि रेक एक्स टी हे त्रिकोण डब्ल्यू एक्स चे शिरोलंब बिंदू पी मध्ये छेदतात तर सिद्ध करा पहिलं चौकोन डब्ल्यू झेड पी टी हा चक्रीय आहे दोन बिंदू एक्स झेड टी वाय एकाच वर्तुळावर आहेत ठीक आहे आता या ठिकाणी बघा रेक वाय झेड आणि रेक एक्स टी हे हा जो त्रिकोण डब्ल्यू एक्स वाय आहे ना त्याचे शिरोलंब बिंदू पीमध्ये छेदतात हे शिरोलंब आहेत एक्स टी आणि वाय झेड आणि ते कुठे छेदतात तर बिंदू पीमध्ये सिद्ध काय करायचं आहे की हा जो डब्ल्यू झेड पी टी चौकोन आहे ना तो चक्रीय आहे आणि दुसरी गोष्ट बिंदू एक्स झेड टी आणि वाय हे एकाच वर्तुळावर आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे ठीक आहे बघूया आता बघा रेक वाय झेड आणि रेक एक्स टी हे त्रिकोण डब्ल्यू एक्स वाय चे शिरोलंब आहेत हे कळलंय तुम्हाला म्हणून चौ कोण डब्ल्यू झेड पी बरोबर नव्वद अंश व कोण डब्ल्यू टी पी बरोबर नव्वद अंश कुठला हा जो डब्ल्यू झेड पी आहे तो नव्वद अंशाचा आहे आणि हा जो डब्ल्यू टी पी आहे तोही नव्वद अंशाचा आहे आता बघा डब्ल्यू झेड पी कोण अधिक कोण डब्ल्यू टी पी बरोबर नव्वद अंश अधिक नव्वद अंश आपण पाहिलं डब्ल्यू झेड पी जो कोण आहे त्याचं माप नव्वद अंश आहे कोण डब्ल्यू टी पी आहे त्याचं माप नव्वद अंश आहे मग त्या दोघांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी एक अंश आलेली आहे नव्वद अंश अधिक नव्वद अंश हे पहिलं आता बघा चौकोन डब्ल्यू झेड पी टी मध्ये कोण झेड डब्ल्यू टी अधिक कोण झेड पी टी अधिक कोण डब्ल्यू झेड पी अधिक कोण डब्ल्यू टी पी म्हणजे चारही कोणांच्या मापाची बेरीज ही किती तीनशे साठ अंश कारण चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज ही तीनशे साठ अंश असते त्यामुळे या ठिकाणी काय केलं झेड डब्ल्यू टी हा जो कोण आहे अधिक झेड पी टी हा अधिक कोण केला नंतर डब्ल्यू झेड पी हा इथला कोण आणि डब्ल्यू टी पी हा चौथा कोण त्यांची सगळ्यांची बेरीज तीनशे साठ अंश असणार आहे चौकोनाच्या चार कोणांची बेरीज तीनशे साठ अंश असते हे माहिती आहे तुम्हाला आता बघा कोण झेड डब्ल्यू टी अधिक कोण झेड पी टी अधिक एकशे ऐंशी अंश बरोबर तीनशे साठ अंश हे कसं आलं कळलं ना कारण कोण डब्ल्यू झेड पी अधिक कोण डब्ल्यू टी पी बरोबर एकशे ऐंशी अंश मग हा डब्ल्यू झेड पी कोण आणि हा डब्ल्यू टी पी कोण यांच्याऐवजी आपण यांची जी वेरीज आहे एकशे ऐंशी अंश ती इथं लिहिलेली आहे आणि कोण झेड डब्ल्यू टी अधिक कोण झेड पी टी हे लिहिलेलं आहे ठीक आहे एक वरून हे आपल्या लक्षात आलं आता कोण झेड डब्ल्यू टी अधिक कोण झेड पी टी बरोबर तीनशे साठ अंश वजा एकशे ऐंशी अंश हे एकशे ऐंशी अंश डाव्या बाजूला जे आहेत बेरजेच्या क्रियेत विरुद्ध क्रियेत आहेत विरुद्ध दिशेला जाताना वजाबाकी होते म्हणून एकशे ऐंशी अंश विरुद्ध दिशेला गेले वजाबाकी झाले तीनशे साठ मधून एकशे ऐंशी गेले की एकशे ऐंशी राहतात हे तुम्हाला माहिती आहे म्हणून कोण झेड डब्ल्यूटी अधिक कोण झेड पी टी बरोबर एकशे ऐंशी अंश दुसरं आता एक आणि दोन वरून तुमच्या लक्षात काय येत आहे की चौकोन डब्ल्यू झेड पी टी चे सम्मुख कोण परस्परांचे पूरक आहेत हा जो चौकोन WZPT झेड पी टी आहे त्याचे जे सम्मुख कोण आहेत ते परस्परांचे पूरक आहेत म्हणजे त्यांच्या मापांची बिरीज एकशे ऐंशी अंश आहे बघा कोण डब्ल्यू अधिक कोण पी बरोबर एकशे ऐंशी अंश कोण झेड अधिक कोण टी बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणूनच या ठिकाणी चौकोन डब्ल्यू झेड पी टी हा चक्रीय आहे कशामुळे चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास काय तो चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असतो काय चौकोनाचे जर समूख कोण पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असतो आणि या ठिकाणी जो चौकोन डब्ल्यू झेड पी टी आहे त्याचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक आहेत या ठिकाणी पाहिलं ना आपण कोण झेड डब्ल्यू टी हा बघा कोण झेड डब्ल्यू टी आणि कोण झेड पी टी या दोघांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे हे दोन मध्ये आणि एक मध्ये पाहिलं आपण डब्ल्यू झेड पी जो कोण आहे अधिक कोण डब्ल्यू टी पी या दोघांची बेरीज सुद्धा एकशे ऐंशी अंश आहे म्हणून एक आणि दोन वरून आपल्या लक्षात आलं की चौकोन डब्ल्यू झेड पी टी हा चक्रीय आहे हे पहिलं सिद्ध करायचं होतं आपल्याला आता बघा रेक एक्स वायच्या एकाच बाजूस ही रेख एक्स वाय आहे बरोबर त्याच्या एकाच बाजूस तुम्हाला काय भेटलं तर कोण एक्स झेड वाय व कोण एक्स टी वाय बरोबर आहे ही एक्स वाय त्याच्या वरच्या बाजूला तुम्हाला दिसते म्हणजे एकाच बाजूला कोण एक्स झेड वाय आणि कोण एक्स टी वाय आहे तसेच कोण एक्स झेड वाय अधिक कोण एक्स टी वाय बरोबर नव्वद अंश अधिक नव्वद अंश बरोबर एकशे ऐंशी अंश हा कोण जो एक्स जेड वाय आहे त्याचं माप नव्वद अंश आहे कोण एक्स टी वाय आहे त्याचं माप नव्वद अंश आहे मग याच नव्वद अंश याच नव्वद अंश त्या दोघांची बिरीज केली तर एकशे ऐंशी अंश येते रेषेचे दोन भिन्न बिंदू बघा रेषेचे दोन भिन्न बिंदू हे त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूंशी एकरूप कोण निश्चित करत असतील तर ते चार बिंदू एकाच वर्तुळावर असतात हा नियम आपल्याला माहिती असेल जर रेषेचे दोन भिन्न बिंदू हे त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूंशी एकरूप कोण निश्चित करत असतील तर ते चार बिंदू एकाच वर्तुळावर असतात म्हणून बिंदू एक्स झेड टी वाय हे एकाच वर्तुळावर आहे लक्षात झालं सोडून सातवा प्रश्न आहे बघा आकृतीमध्ये एम कंस एन एस बरोबर एकशे पंचवीस अंश एम कंस ई एफ बरोबर सदतीस अंश तर कोण एन एम एस चे माप काढा बघा या ठिकाणी हा जो कौस एन एस आहे ना त्याचं माप त्यांनी दिलंय एकशे पंचवीस अंश हा जो कंस ई एफ आहे ना त्याचं माप दिले सदतीस अंश आपल्याला कोण एन एम एस या एमपाशी तयार झालंय ना कोण त्याचं माप काढायचंय एकदम सोपा प्रश्न पटकन होणारा प्रश्न बरोबर आहे फक्त नियम माहिती पाहिजेत प्रमेय माहिती पाहिजेत बघा वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा बघा वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा या ठिकाणी जीवा कोणत्या कोणत्या दिसत आहेत तर ई एन दिसते जीवा आणि एफ एस ही जीवा आहे बरोबर आहे मग यांना सामावणाऱ्या रेषा म्हणजे रेषा एम एन आहे रेषा एस एम आहे बरोबर ना वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील ता वर्तुळाचा भाग आहे बरोबर ना ही वर्तुळाची कडा आहे परीघाय याच्या बाह्य भागात म्हणजे या ठिकाणी पाशी ते छेदलेले आहेत तर त्या रेषांमधील म्हणजे या रेषेच्या आणि या रेषेच्या मधील कोणाचं माप म्हणजे या थोडक्यात या च त्या कोणाने अंतरखंडित केलेल्या कंसांच्या म्हणजे त्या या कोणाने कोणाला कोणाला अंतरखंडित केलंय तर या EF ला केलंय आणि या एन ला केलंय या अंतरखंडित केलेल्या कंसांच्या मापांच्या फरकाच्या निम्म्यास म्हणजे बघा या एन एस कंसाचं माप त्याच्यातून हे जे EF कंस आहे त्याचं माप हे वजा करा आणि त्याचं निम्म करा म्हणजे काय होईल या एन एम माप मिळेल किती सोपं आहे बघा म्हणून आकृतीत कोण एन एम ने कौस एन एस व कौसईएफ अंतर खंडित केलेले आहेत हे तर तुम्हाला कळलं बरोबर आहे कोण एन एम एस बरोबर एक शे दोन अं कंसामध्ये आपण बघा एम कंस एन एस वजा एम कंस इ एफ केलेला आहे कंस पूर्ण केलेला आहे हे लक्षात येतंय म्हणजे आपण काय म्हटलं आंतरकिंडीत के केलेल्या कंसांच्या मापांच्या फरकाच्या निम्म म्हणजे कंसाच्या मापातला फरक इथे आहे आणि त्याच्या निम्म म्हणून एक छेद दोन गुणलेलं आहे आणि कोण एन एम एस माप आपण काढत आहोत आता बघा एक छेद दोन कंसात काय लिहिलं एम कंस एन एस म्हणजेच किती एकशे पंचवीस अंश त्यांनी दिले आपण काय मनातचं लिहित नाही एम कंस एफ किती आहे सदतीस अंश ते लिहिलं एकशे पंचवीस मधून तुम्ही सदतीस वजा करा किती येणार बघा अठ्याऐंशी येईल ना म्हणून एक छेद दोन गुणिले अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दोन्ही ला भाग जाईल बेछोक आठ आठ म्हणजे चव्वेचाळीस हे चव्वेचाळीस अंश कशाचं माप आलं कोण एन एम एस हेच तर उदाहरण सोडवायचं होतं आपल्याला आलं कोण एन एम एस बरोबर चव्वेचाळीस अंश झालं सोडून आठवा प्रश्न आहे बघा आकृतीमध्ये जीवा एसी आणि जिवा डी ई बिंदू बी मध्ये छेदतात जर कोण ए बी ई e, बरोबर एकशे आठ अंश आणि एम कंस ए ई e, बरोबर पंच्याण्णव अंश तर एम कंस डी सी बरोबर काढा ठीक आहे आता या ठिकाणी समजून घ्या जीवा ए सी दिसली तुम्हाला ई बघा ही आहे जीवा ई दिसली दिसली त्यांनी काय म्हटलं जीवा ए सी आणि जीवा डी बिंदू बी मध्ये छेदतात या ठिकाणी हा बघा बिंदू बी आहे या ठिकाणी छेदताना तुम्हाला दिसतंय म्हणजे त्यांनी सांगितलेलं आपण आकृतीमध्ये समजून घेतलंय आता बघा हा जो कोण ए बी आहे ना त्याचं माप त्यांनी एकशे आठ अंश दिलेला आहे ठीक आहे हा कोण ए बी ई -E आहे त्याचं माप त्यांनी एकशे आठ अंश दिलंय आणि हा जो कंस ए आहे -E ना त्याचं माप किती दिलंय पंच्याण्णव अंश समजतंय ए बी ई एकशे आठ अंश आणि हा कंस ए ई बरोबर पंच्याण्णव अंश तर एम कंस डी सी काढा ठीक आहे आता यासाठी नियम माहिती पाहिजे प्रमेय माहिती पाहिजेत बघा जीवा एसी व जीवा जीवा डी परस्परांना वर्तुळाच्या अंतर भागात बघा आज छेदत आहेत ना बिंदू बी मध्ये वर्तुळाच्या जीवा जर एकमेकींना छेदत असतील तर त्या जीवांमधील कोणाचे माप बघा त्या जीवांमधील कोणाचे माप म्हणजे या ठिकाणी आपण ए बी म्हणतोय बरोबर ना त्या कोणाने अंतर खंडित केलेला कंस बघा म्हणजे हा या ठिकाणी बरोबर आहे आणि त्याच्या विरुद्ध कोणाने अंतर्खंडित केलेला कौस म्हणजे त्याच्या या कोण ए चा विरुद्ध कोण कोणता आहे तर कोण डीबीसी बरोबर आहे हे तर कळत हा तर त्याच्या विरुद्ध कोणाने अंतर्खंडित केलेला कौस म्हणजे कोणता कंस डी सी यांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मे असते कुणाचे या कोण ए च मा हा कंस एई हा कंस डीसी यांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मे या दोघांच्या मापांची बेरीज करून घ्यायची आणि ती त्याच्या निम्मे हा असतो पण कंस डी च माप आपल्याला दिलेलं आहे कोण ए बी ईचं दिलेलं आहे तीन गोष्टींपैकी दोन गोष्टी दिलेल्या असतील तर एक गोष्ट राहिलेली आपण काढू शकतो ठीक आहे प्रत्यक्षात उदाहरण बघू बघा कोण ए बीई बरोबर दोन का निम्मे असते म्हणून एक छेद दोन गुणिले एम कंस एई हा बघा अधिक एम कंस डी सी हे आपण कंसात लिहिलेलं आहे बरोबर आहे ना यांच्या मापांच्या बेरीजेच्या निम्म करायचं म्हणजे यांची बेरीज करून घेऊ आपण कंसात लेखर पहिली कोण ए बी दिल एकशे आठ अंश बरोबर एक छेद दोन कंसात पंच्याण्णव अंश का एईचं माप दिलंय त्यांनी मनाचं काहीच घेत नाही आपण हा पंच्याण्णव अंश अधिक एम कंस डी सी ठीक आहे आता पुढे हे बघा हे जे दोन आहेत ना इकडे उजव्या बाजूला ते डाव्या बाजूला गेले इकडे भागाकारायची क्रिया म्हणून विरुद्ध दिशेला जाताना गुणाकारायची क्रिया म्हणून एकशे आठ अंश गुणिले दोन बरोबर हे पंच्याण्णव अंश अधिक एम कंश डी सी आहे तसंच एकशे आठ गुणिले दोन दोनशे सोळा दोनशे सोळा बरोबर पंच्याण्णव अंश अधिक एम कंस डीसी मग आपल्याला कौश च माप काढायचं त्याला एकटं ठेवूया ला एक विरुद्ध दिशेला पाठवूया उजव्या बाजूला बिरजेची क्रिया आहे मग डाव्या बाजूला जाताना वजाबाकीची क्रिया होईल म्हणून दोनशे सोळा अंश वजा पंच्याण्णव अंश बरोबर एम कौंस डीसी ही वजाबाकी तुम्हाला येईल बरोबर की नाही वेदिक जर मॅथ्स येत असेल तर दोनशे सोळा मधून शंभर घालवा राहिले एकशे सोळा पंच्याण्णव मध्ये पाच मिळवल्यावर शंभर येतात म्हणून या ठिकाणी पुन्हा पाच मिळवा म्हणजे एकशे एकवीस म्हणून एम कौस डीसी बरोबर एकशे एकवीस अंश ठीक आहे DC च माप काढायचं होतं ते आपण काढलेलं आहे धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा बेलच्या आयकॉनने क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद